पुढच्या बातमीकडे वळूयात. अजित पवारांना कुटुंबानं एकटं पाडलं नाही असं रोहित पवार यांनी म्हटलेलं आहे. अजित पवार कुटुंब सोडून भाजपसोबत गेले असं रोहित पवारांनी म्हटलंय. अजित पवार भाजपसोबत गेले ते कुटुंबाला आवडलं नाही असं देखील रोहित पवार यांनी म्हटलंय. पवारसाहेबांनी घर बांधलं त्यास अजितदादांना पवारसाहेबांना घराबाहेर काढलं असं रोहित पवार यांनी म्हटलंय. तर अजित पवारांना कुटुंबानं एकटं पाडलं नाही असं आमदार रोहित पवार यांनी म्हटलेलं आहे. अजित पवार कुटुंब सोडून भाजपसोबत गेलेले आहेत असं रोहित पवार यांनी म्हटलंय. त्यावेळेस काल योगेंद्र दादा राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरदचंद्र पवार गटाच्या कार्यालयाला भेट द्यायला गेले, त्यावेळेस तिकडे हसन मुश्रीफ प्रतिक्रिया देत होते की अजित दादांना कुटुंबामध्ये एकटं पाडलं नाही. एक तुम्ही समजून घ्या ना की कुटुंब म्हणून अजितदादांना आम्ही खूप पूर्वीपासून ओळखतो. अजितदादांना केवढ्या मोठ्या प्रमाणात ताकद ही साहेबांनी दिली होती हे आम्ही डोळ्याली बघितलेलं आहे. अनेक अनेक मोठी मोठी पदं ही अजितदादांना मिळालेली आहे. व्यक्तिगत जीवनामध्ये सुद्धा अजितदादांची प्रगतीही आम्ही सर्वांनी बघितलेली आहे. आता कुटुंब म्हणून आम्ही सगळ्यांनी या सगळ्या गोष्टी जवळून बघितल्यानंतर भाजपबरोबर जाणं आणि साहेबांना सोडून जाणं म्हणजे साहेबांनी बांधलेल्या घरातूनच साहेबांना बाहेर काढणं हा निर्णय जेव्हा दादांनी घेतला तो कुटुंबाला नाही ना आवडला. जर कुटुंबालाच आवडला नसेल तर मग सामान्य लोकांना हा कसा आवडेल. मुशरफ साहेब आज जे बोलत आहेत त्याला ते बोलावंच लागतंय कारण का त्यांच्यावरसुद्धा कारवाई होणार होती याचा एक अंदाज आपल्या सर्वांना आहेच. त्यांच्या कारवाई सुरू झाल्या होत्या आणि अचानक त्या थांबल्या. त्यांच्या थांबल्याने आमच्या सुरू झाल्या. आमच्या सुरू झाल्या तरी आम्ही पुरोगामी विचार तर सोडलेला नाही. त्यामुळे अजितदादांची जागा तर कुणी घेत नाही. आणि राहिला प्रश्न कुटुंबाचा, मी तर लांबचा पुतणे आहे असं समजा. युगेंद्र तरी सख्खा पुतणे आहे तर युगेंद्रीय भूमिका साहेबांची घेतली. पवार कुटुंबाची विचारसरणी ही युगेंद्रीला सोडली नाही. त्यामुळे कुटुंब त्यांना एकटं पाडते असं नाही. कुटुंबाला एकटं पाडून ते सत्तेत दादा गेलेत हे आपल्याला बोलावं लागेल. कॅमेरा पर्सन तुषार नंदारेसून, मी प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे.